नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं प्रतिवर्षी यशवंतराव चव्हाण कृषी व औद्योगिक प्रदर्शन भरविण्यात येतं. यावर्षी देखील दिनांक 24 ते 28 नोव्हेंबरपर्यंत हे कृषी प्रदर्शन कराड येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट उदयसिंह पाटील, शोरशॉट कंपनीचे संदीप गिड्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शनाविषयी बोलताना ॲडव्होकेट उदयसिंह पाटील म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मरणार्थ 24 तारखेपासून कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कराड तालुक्यामध्ये जे प्रदर्शन होत आहे त्या प्रदर्शनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम 24 तारखेला आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडतो आहे. आणि या प्रदर्शनातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं शेतीचं ज्ञान मिळावं आणि त्यातून त्यांना शेतीमध्ये आपल्या अधिक उत्पन्न कसं काढता येईल हे तंत्रज्ञान त्यांच्या शेतापर्यंत पोचावं या उद्देशानं याही वर्षी सलग 15व्या वर्षी कराड कृषी उत्पन्न बाजार समितीने हे प्रदर्शन भरवलेलं आहे. आणि माझं या प्रदर्शनाच्या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांना हेच आवाहन राहील की अधिक संख्येनं आपण या ठिकाणी सहभागी होऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्या. यावर्षी देखील शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कराड येथे कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून शोरशॉट मॅनेजमेंटच्या नियोजनातून हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अधिकच सुकर होणार आहे. वायझेड इंडिया टीव्ही कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.